श्रोते हो नमस्कार, मी चंद्रकांत पागे, मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर। स्वागत या माझ्या विचार मंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत। आजचा विषय आहे अनेक गोष्टी करता येण्यामागचं रहस्य। मी इयत्ता 5वी 6वी मध्ये असतानाची ही गोष्ट आहे। आमच्याकडे एक गुरुजी यायचे, खूप आवडायचे मला। त्यांची खासियत ही होती की त्यांना कोणती गोष्ट यायची नाही असं नाही। सुंदर विचार, सुंदर हस्ताक्षरात लिहिणं, अभिनय करणं, नकला करणं, गाणी म्हणणं, विविध वाद्य वाजवणं, कीर्तन प्रवचन करणं, पेंटिंग करणं, विविध चविष्ट खमंग पाककृती करणं, क्रिकेट व टेबल टेनिस खेळणं, पटापट कोडी सोडवणं, सर्व अवघड योगासनं अगदी सहजपणे करणं, इत्यादी इत्यादी इत्यादी, आणि याशिवायही बरंच काही। कसं काय ते इतक्या गोष्टी इतक्या सहजतेनं आणि इतक्या परिणामकारकरित्या करू शकत असतील याचं मला फारच आश्चर्य वाटायचं। मी त्यांना एकदा म्हटलं, गुरुजी तुम्ही एकटे इतक्या गोष्टी इतक्या सहजपणे कसं काय करू शकता याची मला खरोखरच गंमत वाटते बुवा। शिकलात तरी कधी हे सगळं? मला नाही जमणार तुमच्यासारखं इतकं काय काय करणं। यावर ते जोर जोरात हसू लागले। मी भावचोडो, यात हसण्यासारखं काय आहे असं वाटून मी त्यांना विचारण्याचं धाडसही केलं, गुरुजी हसलात का? ते म्हणाले, गंमत वाटली तुझी म्हणून हसलो। आता यावर मी जरा चिडूनच विचारलं, मला तुमच्यासारखं आणि तुमच्या इतकं चांगलं काही करता येत नाही, यात गंमत वाटण्यासारखं काय आहे? माझ्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले, मी जे जे काही करतो ते तूही करू शकशील, पण मला अमुक एखादी गोष्ट का येत नाही असा स्वतःचा राग आला ना तरच। दुसऱ्यांना येतं याची गंमत वाटली तर तुला काहीच येणार नाही। आता तू चिडावंस म्हणूनच मी जाणीवपूर्वक तुझी गंमत वाटली असं म्हटलं। श्रोते हो, त्यानंतरच्या आयुष्यामध्ये मी जसजसा स्वतःवर चिडू लागलो तस तशा एक एक गोष्टी मलाही जमू लागल्या। अजूनही खूप चिडायचं आहे बरं का, कारण अजून खूप काही शिकायचं आहे मला। श्रोते हो, स्वागत ही विचार मालिका ऐकण्यासाठी आपण वेळ देत आहात याच्याबद्दल मनपूर्वक आभार। आजचा आपला दिवस खूप खूप आनंदाचा जावो हीच शुभेच्छा।